नमस्कार, माय लेकी मराठी रेसिपी मध्ये सर्व खवायांचं मनापूर्वक स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत गाजराचा हलवा. चला तर सुरुवात करूया. इथे आपण 1 किलो गाजर घेतलेले आहे. गाजर स्वच्छ धुवून घेणार आहोत. गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे. गाजराची पूर्ण साल काढून घेऊया. आपण आता गाजर किसणीने किसून घेणार आहोत. पूर्ण गाजर किसून झालेले आहे. आता हलवा करायला घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत. तूप गरम झालेलं आहे. काजू बदामचे तुकडे टाकून घेऊया. 1 मिनिटभर परतून घेऊया. किसलेलं गाजर टाकून घेऊया. हे गाजर तुपामध्ये 2 ते 3 मिनिट चांगलं भाजून घेऊया. तुपावरती भाजल्यावर छान फ्लेवर येतो. सारखं हलवत राहूया. तुपामध्ये छान गाजर भाजले गेला आहे. 1 किलो गाजरासाठी 1/2 किलो दूध लागणार आहे. आता दूध ओतून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. पाच ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. अधून मधून चेक करत राहूया. दुधामध्ये हलवा छान शिजला गेला आहे. तुम्ही बघू शकता. आता 1/2 किलो साखर टाकून घेऊया. साखर मिक्स करून घेऊया. 1 किलो गाजराला 1/2 किलो साखर एकदम परफेक्ट माप आहे. मिक्स
मिश्रण छान एकत्र झाले आहे। अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेऊया। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। पाच मिनिटं झाली आहे, हलवा छान शिजत आलेला आहे। पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेऊया। चार ते पाच बारीक केलेले पिस्ते टाकून घेणार आहोत। पुन्हा त्याला हलवून घेऊ। हलव्याचं कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे। तयार झालेला आहे गाजराचा हलवा। तयार झालेला आहे झटपट होणारा गाजराचा हलवा। नक्की करून बघा। एका प्लेटमध्ये हलवा सर्व्ह करून घेऊया। हा हलवा फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअर करू शकता, बिलकुल खराब होत नाही। तर अशा प्रकारे तयार झालेला आहे हलवा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।